नमस्कार, मी सूरज सर्वदे. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. राजकीय टोलेबाजी भाग टूमध्ये आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरीबद्दल. आपल्या तज्ज्ञ पत्रकार यांच्याशी आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग पाहूयात. तेव्हा 35 गावाच्या पाण्याच्या प्रश्नावर 2009 भालके निवडून आले हे त्यांना माहीत होतं आणि फडणवीसांनी तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही परिचारकांना निवडून द्या, आपण मोदींकडे जाऊया खास बाब म्हणून आणि केंद्रातून निधी आणू, दुष्काळाच्या सगळ्या मर्यादा हे करू, राज्यपालांना तसे आदेश द्यायला लावू आणि आपण 35 गावची पाण्याची उपसा सिंचन योजना जी आहे 494 कोटी तेव्हाची ती आपण मंजूर करून घेऊ आणि त्याचं काम चालू करू. परंतु निवडणूक संपली, परिचारक पराभूत झाले, भालके विजयी झाले, परंतु त्याला पक्षीय गणित लागलं, त्या रंग लागला आणि त्या 35 गावच्या पाण्याच्या प्रश्नाकडे पुन्हा कोणी बघितलं नाही. 2 वर्षानंतर तिथल्या काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली, न्यायालयाने निर्णय दिला आणि त्यानंतर ते निधीची तरतूद करा वगैरे, पण तो आता ती योजना फोडली गेली. त्यातली काही गावं आता म्हैसाळमध्ये घातलेली आहेत. परंतु पाण्याचं राजकारण कसं असतं किंवा मोठे लोक जेव्हा आपल्या प्रचाराचा नारळ फोडतात, देवाच्या दारामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 35 गावची पाण्याची योजना मी मंजूर करतो पंतप्रधान मोदींना सांगून खास बाब म्हणून, त्या लोकांच्या भावनांचाही विचार करायला पाहिजे. आज ती लोकं कर्नाटकमध्ये आम्हाला जोडा किंवा अन्य मागण्या करतात. राजकारणाचा सर्वात जर किळसवणा प्रकार जर पाहायला बघायला तो इथं होता. काही हरकत नव्हती मुख्यमंत्री आमदार कुठल्या पक्षाचा आहे म्हणण्यापेक्षा, जर आत्ता ही खरंच ह्या सरकारच्या काळामध्ये 35 गावची पाणी योजना झाली असती तर कळलं असतं लोकांना की बाबा भाजपने केलं, यावेळेस भाजपचा आमदार इथं निवडून आला असता. परंतु ही योजना राजकारणाच्या रंगामध्ये अडकली आणि अजूनही ते काही योजनेला भवितव्य नाही आहे, अजूनही त्याचं कुठलं काम सुरू नाही. न्यायालयाने सांगितलं त्याला पैसे द्या वगैरे, परंतु सरकार अनेक त्याच्यामध्ये टोलवाटोल करत असतं आणि पुन्हा आता नवीन एक गाजर घेऊन आलेत म्हैसाळच्या योजनेचं, 6 गावांचं, कुठं कोणी नेता म्हणतो 8 गावांचं, त्या मॅडम म्हणतात 6 गावांचं, सरकारने तर दिले 7 गावं. ठीक आहे, किती गावं आहे ती निश्चित होतील पुढं हळूहळू, परंतु हे आता एक गाजर ह्या वर्षीचं आहे. आता 2024 जेव्हा तुम्ही आपण शो करू तेव्हा ते तिथे पाणी बंद पाईपमधनं आलं असेल तर आपण सरकारचं अभिनंदन ठराव त्यावेळेस मांडू आपण. खरं तर फडणवीस सरकारने विकासात्मक खूप कामं केली. एक तर कर्जमाफी दिली शेतकऱ्यांकरता, केंद्रातनं अनेक योजना थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. याचबरोबर रस्ते विकास हा मोठ्या प्रमाणात केला, एअरपोर्टचा विकास झाला. हे सगळं सांगण्यासारखे खूप मुद्दे ह्या गव्हर्नमेंटकडे आहेत, शिवसेना भाजप युतीच्या सरकारकडे आहेत, परंतु ते पुन्हा मात्र ह्या निवडणुकीला सामोरं जाताना एक काश्मीरचा प्रश्न घेऊन आला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि आपलं सगळ्यांचं प्रेम काश्मीरवर आहे, अखंड भारत सगळ्यांना हवा आहे, परंतु महाराष्ट्र ज्या प्रश्नावर जर निवडणूक झाली तर फार म्हणजे योग्य होईल असं मला वाटतं. कसं असतं की प्रत्येक मतदारसंघामधला जो एक महत्त्वाचा विषय आहे तो विषय निवडणुकीमध्ये चर्चेला घेतला जातो. म्हणजे अगदी लक्ष्मणराव ढोबळे सर त्यांनी देखील याच विषयावरती 3-4 निवडणुका लढल्या आणि तिथलं प्रतिनिधित्व केलं. त्यांना देखील हे पाण्याचा प्रश्न मार्गी लावणं शक्य झालेलं नाही आणि त्याच मुद्द्यावरती पुन्हा निवडणूक भालकेंच्या 2014 झाली, त्याच्या आधी पण त्याच विषयावरती झाली. वास्तविक पाहता मंगळवेढ्यामधले अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. आजही त्या गावामध्ये धडाजीनीट रस्ते नाही आहेत. हे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, तिथली ज्वारी जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये नामवंत अशी ज्वारी आहे आणि या ज्वारीला बाजारामध्ये खूप मागणी आहे, परंतु त्याचं मार्केटिंग देखील व्यवस्थितरित्या त्या ठिकाणच्या बाजार समिती असेल किंवा अन्य काही जी संस्था लोकप्रतिनिधी असतील त्यांना करता आलेलं नाही. म्हणजे जेणेकरून तिथल्या तरुणांना, तिथल्या शेतकऱ्यांना 4 पैसे अधिकचे मिळण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत ते करायच्या ऐवजी जे आपल्याकडे एक मृगजळ असा जो एक शब्द आपण ते मृगजळ दाखवण्याचं काम म्हणजे ह्या 25 गावच्या संदर्भामध्ये केलं जातं. कोणतंही सरकार जर आलं तर 5 वर्षामध्ये सगळ्याच गोष्टी काही जादूच्या कांडीसारखं ते करू शकत नाही. मात्र फडणवीस सरकार ज्यावेळेस आलं त्यात गेल्या 60 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यांनीही अनेक कामं केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जो बघण्याचा दृष्टिकोन होता, एक युवक मुख्यमंत्री आणि त्यांनं जो पारदर्शकपणा आणला, म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस सरकार स्थापन झालं तेव्हापासून जे पाण्याचे टँकर असतील, चारा छावण्या असतील, ह्यामध्ये जो मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चालत होता, मी एक पत्रकार म्हणून ज्या गोष्टी बघितल्या की 100 टँकर ज्या ठिकाणी चालत होते त्या ठिकाणी साधारणतः 10-20 टँकर चालू लागले, म्हणजे अशा गोष्टीत आळा बसू लागला. मात्र हे चालत असताना कुठंतरी वाटत होतं की हे सरकार पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीनं काम करते. मात्र काही जे निर्णय आहेत, मराठा आरक्षणचा निर्णय असेल, धनगर आरक्षणचा निर्णय असेल, त्यातील मराठा समाजालाही आरक्षण मिळालं, धनगर समाजालाही मिळेल ते कोर्टामध्ये आहे. मात्र
सरकारचा जो निर्णय फसला तो म्हणजे नोटबंदीचा. त्या काळातले जे गव्हर्नर होते त्या गव्हर्नरनं देखील सांगितलं होतं की हा निर्णय घेऊ नका, मात्र सरकारनं ते ऐकलं नाही. तर आता सध्याची जी मंदी आहे, बेरोजगारी वाढत आहे, युवकांना ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांच्या नोकऱ्या चाललेल्या आहेत, आणि नवीन नोकऱ्या आज सरकारने जे आश्वासन दिलं होतं की मेगाभरती नोकरीची, तर नोकरीची मेगाभरती बाजूलाच राहिलेली आहे. आणि जे सध्या आता राजकारणाची जी भरती चालू आहे, म्हणजे मुळात तो त्यांचा जो प्रश्न होता की भ्रष्टाचारावरती आम्ही घाव घालू, तर आज अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस राष्ट्रवादीमधले जे नेते आहेत ते आपल्याला तुरुंगात जाऊन बसावं लागेल त्याच्यापेक्षा पक्षात जाऊ अशी भूमिका घेऊन भाजपच्या वाटेवरती आहेत. ह्या सरकारचा एकूणच चेहरा हा शहरी आहे. पुण्या मुंबई किंवा नागपूर नाशिक ह्या भागावर शहराचं ह्या सरकारचं पहिल्यापासून जास्त लक्ष आहे असं दिसून आलं. आणि त्याच्यामुळं सगळं डिजिटलायझेशन किंवा शहरी लोकांचे जसे फायदे होतील किंवा शहरांचा डेव्हलपमेंट वगैरे त्या अनुषंगाने जास्त निर्णय झाले, त्या तुलनेत ग्रामीण भागात सरकारचं लक्ष कमी होतं असं 5 वर्षात दिसून आलेलं आहे. ग्रामीण भागात सरकारच्या विरोधात त्यामुळेच रोष आहे. अगदी शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी देऊनसुद्धा ते डिजिटलायझेशनच्या नावाखाली हां अनावश्यक जाहिरात, तो विषय वेगळाच, अनावश्यक अटी निकष तरतुदी लावून ती अधिक जाचक केली गेली. आणि इतर अनेक सगळं मग ते आधार कार्ड जोडा, रेशन कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत, पण आधार कार्ड सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आधार कार्ड सक्तीचं करू नका, पण प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड सुप्रीम कोर्टात निर्णय टाकूनसुद्धा आहे. ह्या ज्या गोष्टी डिजिटल वगैरे त्या ग्रामीण भागातल्या लोकांना अजून तेवढं त्याचं डिजिटल साक्षरता नाही आहे, त्यामुळे लोकांची अडचण आहे, तिकडून लोक नाराज आहे ती. उद्या नवीन विषयासह भेटूया सह्याद्री न्यूज नेटवर्कवर.